नाव सांगायला स्वरूपाचं वर्णन करायला त्या स्वरूपाची साधना करायला आपण स्वरूपाच्या साधनेस का तो आनंद रुपण्यासाठी स्वरूपाचा आनंद रुपण्यासाठी रूपाला स्वरूपाचा आनंद रुपण्यासाठी रूपाला आलो पण आपण काय केलं स्वरूप सोडून दिलं आणि रूपाचा स्टेम पाडले आणि रूपाला नाव आहे नावाचा टेपा दिलं अरे बाबा नावाचा टेमा मिरवणं म्हणजे आपला टेमा मोठा करणं भाऊ आपल्याकडं जुन्या काळात कंदील होते कंदील असे काचाला आमच्याकडे मराठवाड्यात फुगा म्हणून काचाला फुगा आणि मग हलका ताई सारखी छोटीशी कन्या छोटीशी म्हणजे लहान लेकरू हे शाळेत आई शेतारा गेले तुझ्या कडे सांगितलं बाळा दिवस मावळांना मला उशीर होईल यायला तू काय कर कंदील लावून घे मग हिने काय केलं माहितीये का ते कंदील लावायचा प्रयत्न केला तर ती वाट बारीक असल्यामुळं तिची पेटतच नव्हती तिने काय केलं चाळी फिरवली आणि ती वाट मोठी केली मोठी केल्यावर ते पटकन धरलं धरल्यानंतर तिने काय केलं घोडा दाबला आणि फुगा दाब बसवला अंगळतं सोडून दिलं फुगा बसला ज्योत कशी झाली आता मोठी झाली आता मोठी ज्योत जास्त काजळी फेकत येईल का बाकी मोठी ज्योत काजळी उडी फेकत येईल फुगा सगळा आतून काळ येतो आतून काळ झाल्यावर प्रकाश बाहेर त्वरत पडत असत तुमचा अनुभव आहे कंदिलाचा काच आतून काळ झाला कशामुळं मोठ्या केल्यामुळे मोठ्या पोटामध्ये राम बुद्धी रूपी भक्तीच्या पोटामध्ये
गोविंद बाबा
एवढ्या आधारे असताना इतर येऊन बसले कशासाठी? आणि तुम्ही कशासाठी? तुकडे म्हणजे तुम्ही सुद्धा गुरु पाठव म्हणजे त्याच मी गुरुच्या चिंतनासाठी आपल्याला वर्ल्या कशासाठी यायचं? चिंतनासाठी चिंतन यायचं कशासाठी? उद्धार करून घेण्यासाठी यायचं कशासाठी? तो अनुभव घेण्यासाठी. आता राहील शिल्लक कापूर चढून गेला काजळी उरली नाही. अरे देहात देह प्रमाण लागली कोणते हाते आता चढून गेला काय आता शिल्लक राहिले? ते शिल्लक राहिले का शिल्लक राहिले तर सगळ्यांनी प्रत्येक वर्षी हजर राहायचं करायला शिल्लक संसार करायचं तुम्हाला प्रपंच करायचं राहिले का? मग स्त्री गुरुच्या कार्यासाठी प्रत्येकाने आपली धावली स्त्री गुरुच्या कार्यासाठी प्रत्येकाने आपला जीव दिला पाहिजे. हे कार्य स्त्री गुरुच्या पायी नवलवर्तले नवलवर्तले नवल गुरुचे पायी काकू जळून गेला तिथे काजळी वरली नाही. आता पुढचे दोन चरण काही प्रभूतच नाही. जय गुरु.